कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरुद्ध मनसेचे किशोर शिंदे अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे आहेत ते स्थानिक उमेदवार नसल्यामुळे याचा त्यांना चांगलाच फटका बसला याचा अंदाज आमच्या एक्झिट पोलमध्ये दिसून आला पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या घंटीवर क्लिक करा मैदानावर तर चंद्रकांत पाटील यांचा पराभव झाला आहे कारण चंद्रकांत पाटील यांना पाडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा पा दिला होता त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या पराभवाची शक्यता वाढली होती त्यामुळे आता सर्वांच्या नजरा ह्या शिवसेनेच्या भूमिकेकडे होती पण ऐन मतदाना दिवशी शिवसेनेची बहुतेक मतं फुटली आणि किशोर शिंदे यांच्या पारड्यात जाऊन पडली म्हणून मी आता तुम्हाला कोथरुड विधानसभा मतदारसंघामधील परिसरांनुसार अंदाज सांगणार आहे सगळ्यात अगोदर कोथरूड परिसर आपण पाहणार आहोत चंद्रकांत पाटील यांना कोथरूड परिसरामध्ये सर्वात जास्त फटका बसला आहे कोथरूड परिसरामध्ये भाजपला तीस टक्के मतं मिळतील तर मनसेला अडुसष्ट टक्के मतं मिळतील त्यानंतर कर्वेनगर परिसरामध्ये सुद्धा मनसे पुढे आहे इथं भाजपला चाळीस टक्के मतं मिळतील तर मनसेला एकोणसाठ टक्के मतं मिळतील त्यानंतर वारजे परिसरामध्ये काटेची टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे वारजेमध्ये पन्नास टक्के मतं ही भाजपला मिळतील तर पन्नास टक्के मतंही मनसेला मिळतील त्यानंतर बानेर परिसरामध्ये भाजप आपल्याला थोडी पुढं दिसत आहे बानेरमध्ये भाजपला बावन्न टक्के मतं मिळतील तर मनसेला अठ्ठेचाळीस टक्के मतं मिळतील तर बालेवाडीमध्ये सुद्धा काटाची टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे बालेवाडीमध्ये भाजपला पन्नास टक्के मतं मिळतील तर मनसेला सुद्धा पन्नास टक्के मतं मिळतील तर पाशांमध्ये भाजपला एकोणचाळीस टक्के मतं मिळतील तर मनसेला साठ टक्के मतं मिळतील आमच्या एक्झिट पोलनुसार चंद्रकांत पाटील यांचा पराभव झाला आहे आता फक्त चोवीस तारखेला ईव्हीएम काय सांगते ते, ते पाहायचं आहे